ठाणे महापालिकेच्या पुरुष आणि महिला संघ अकोला येथील अखिल भारतीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत 15 संघ मुलींचे तर 15 संघ पुरुषांचे असे एकूण 30 संघांनी सहभाग घेतला होता. तसेच पुरुषांच्या संघात हरियाणा, पंजाब, भोपाळ इतर राज्यातील पुरुष खेळपटूंनी सहभाग घेतला होता. दरम्यान मुलींच्या संघात दिल्ली, नागपूर इतर राज्यातील महिला खेळपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दोन्ही संघ पुरुष व महिला यांनी दर्जेदार खेळ खेळून जिंकले आहे. तसेच महिलांनी अंतिम विजेतेपद पटकावले असून पुरुषांनी दुसऱ्या पदावर समाधान मानावं लागलंय. मात्र समाधान वाटते की आम्हीच विजय झालो, कारण ठाणे महापालिकेच्या 4 खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे आम्हाला पराभव मानावा लागला. तसेच या पराभवाची परतफेड आम्ही चंद्रपूर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत विजय होऊन करू, असे क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.